नमस्कार, द्वारका माय किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. या नवीन वर्षातील आपली ही पहिलीच रेसिपी आहे, त्यामुळे सर्वात आधी सर्वांना हॅपी न्यू इयर. आणि नवीन वर्षाची सुरुवात करतो आहे, त्यामुळे गोडाचा पदार्थ करूयात आपण. आज करणार आहोत गाजराचा हलवा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी लाल कलरचे 1 किलो गाजर घेतलेले आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून पुसून त्याच्यावरची थोडीशी सालं काढून त्याला किसून घेतलेले. इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये टाकते काजू आणि मनुके. आता याला छान परतून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता काजू आणि मनुके छान परतून झालेले आहेत, याला आपण काढून घेऊया. आता याच्यामध्येच मी अजून 2 चमचे तूप टाकून घेते. आता हे तूप गरम झालेलं आहे, याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण किसून घेतलेले गाजर. आता याला छान परतून घ्यायचंय. तुपावर गाजराचा किस परतल्यामुळे हलव्याची खूप छान चव लागते. आता याच्यावरती ताट झाकून ठेवूया आपण. ताट झाकत असताना पूर्णपणे झाकायचं नाही, एक साईडने थोडंसं उघडं ठेवायचं आहे. आता याला काढून घेऊया. आता इथे बघू शकता तुम्ही, याचा कलर थोडासा लाईट झालेला आहे आणि आपल्या गाजराचा किस बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे, म्हणजे छान परतून झालेला आहे हा. आता याच्यामध्ये टाकणार होतं आपण दूध. आता मी इथे 1/2 लिटर दूध घेतलेले आणि त्याला छान असं तापवून घेतलेले आणि याच्यावरती साई अजिबात काढलेली नाही आहे. आता याच्यामध्ये टाकणार होतं आपण 400 ग्रॅम साखर. मी इथे 1 किलो गाजराच्या खिसासाठी 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे. इथे तुम्ही 1/2 किलोपर्यंत साखर घेऊ शकता, तर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर. आता हे साखर आणि दूध याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण जे दूध टाकलंय ते आटेपर्यंत याला आपण शिजवून घ्यायचंय. हा हलवा बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही, खूप झटपट असा हलवा तयार होतो. तर बऱ्याच जणांना व्हिडिओचे नोटिफिकेशन येत नाही, त्याच्यासाठी तुम्ही काय करा, जेव्हा तुम्ही बेलचं बटन क्लिक करता त्याच्यावरती ना 3 ऑप्शन येतात, त्याच्यामधलं ऑल ऑप्शनवरती क्लिक करा, जेणेकरून ज्या मी रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आपण काजू आणि मनुके, जे आपण परतून घेतलेले होते ते. आता यालाही छान मिक्स करून घेऊया. त्याच्यात टाकणार आहोत आपण 1/2 चमचा वेलची पावडर. आता हे पूर्णपणे याच्यातलं दूध जे टाकलं होतं ते पूर्ण आटलेले आणि आपला हा गाजराचा हलवा तयार आहे. आपण गॅस बंद करूया आणि हा सर्व्ह करूया. हे बघा, बघू शकता तुम्ही खूप छान टेक्स्चर आलेलं आहे हलव्याला आणि रंगही खूप छान आलेला आहे. खव्याचा वापर न करताही खूप छान हलवा होतो हा. हा गाजराचा हलवा तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवून खाऊ शकता. अशा प्रकारे आपला मस्त असा गाजराचा हलवा तयार आहे. तुम्हालाही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढे जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा. धन्यवाद.